बातमी पुण्यात ना महत्त्वाची समाज कल्याण अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये नोटांचं बंडल फेकण्यात आलं. लाच देणारी व्यक्ती पैसे टाकून पळाली आहे. समाज कल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिकाऱ्यांना लाच नाकारल्यानं अज्ञात व्यक्तीनं पैसे फेकलेत. पुणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील कामं मंजूर करून घेण्यासाठी शिरूर येथील एक गृहस्थ आला होता. त्यांना समाज कल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी पैसे नाकारले. अखेर व्यक्तीनं तिथेच नोटांचं बंडल फेकलं आणि तिथून पळ काढलाय. या घटनेनं जिल्हा परिषदेत मात्र खळबळ माजली आहे. मास्क घातलेली व्यक्ती आलेली, दलित वस्तींच्या कामाची मंजुरी हवी आहे. त्यांना सांगितलं तुमचा प्रस्ताव प्रॉपर असेल त्यानुसार तुमची मंजुरी तुम्हाला देण्यात येईल. त्यांनी काही ऑफर देण्याची भाषा केली तेव्हा त्यांना सांगितलं की यासाठी काहीही पैशाची गरज लागत नाही आणि तुमचे कामं मंजूर होऊन जातील. त्या व्यक्ती अँटी चेंबरला गेल्या. अँटी चेंबरला गेल्यामुळे मला जरा डाऊट वाटला, काय ठेवलं काय 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 माहीत काहीच नाही, पण ते संशयास्पद सगळं वाटलं.